नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अबोलीज फॅशन वर्क। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या 2023 संक्रांतीसाठी किंवा हळदी कुंकूसाठी कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या युनिक गोष्टी आपण वाण म्हणून एकमेकींना देऊ याबद्दलचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर या अगोदरसुद्धा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे ज्यात आपण 2023 येणाऱ्या ब्लाउजेसचा ट्रेंड बघितलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। पण जर का तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा माझ्या या व्हिडिओला। तर कायम आपण टिकलीचे पाकिट, मेहंदीचे कोन किंवा अशाच गोष्टी एकमेकींना वाण म्हणून देत असतो। तर या व्हिडिओमध्ये मी थोड्याशा वेगळ्या गोष्टी किंवा युनिक डिफरंट गिफ्ट्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या युनिक प्रॉडक्ट्समधला फर्स्ट प्रॉडक्ट आहे तो म्हणजे आपला हा बो, ज्यांना आपण हेअर बँडसुद्धा म्हणतो, ज्यात आपण कीज किंवा असे छोटे छोटे पैसे वगैरे आपण यात ठेवू शकतो किंवा बाहेर जाताना आपल्याला पर्स घ्यायला लागणार नाही। आणि त्यासोबत उजव्या साईडचं गिफ्ट म्हणजे आपला हा पर्स टाईप एक पाऊच, ज्यात आपण बाहेरगावी जाताना किंवा आणखी कुठेतरी एक दोन दिवसांसाठी जाताना पेस्ट, ब्रश, छोटंसं आपलं साबण अशा प्रकारचं यामध्ये ठेवू शकतो। यानंतरचं युनिक आपलं गिफ्ट आहे ते म्हणजे रिस्ट पाऊच। रिस्ट पाऊच म्हणजे काय असतं? एक छोटासा पाऊच असतो ज्यात आपण कीज, सुट्टे पैसे किंवा 10-20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये असे ठेवू शकतो। तर जर तुम्ही वॉकिंगला जात असाल किंवा तुमच्या मैत्रिणी जात असतील किंवा असं जर तुम्हाला पर्स घ्यायची सवय नसेल तर अशावेळी हा रिस्ट पाऊच खूप उपयोगी पडतो। आता यापुढचा जो आपला प्रॉडक्ट आहे तो म्हणजे आपला स्काफ किंवा स्टोल। हा जो स्काफ असतो तो कम्प्लीट राऊंडमध्ये बनवलेला असतो आणि याला एक छोटीशी चेन असते आणि या चेनमध्ये तुम्ही पासपोर्ट, मोबाईल किंवा तुमचं जे लायसन्स असतं किंवा थोडेफार पैसे किंवा हेवी जे असतं ते तुम्ही यात ठेवू शकता। यासाठी दुसरी पर्स किंवा काही घेण्याची गरज नसते। आता यानंतरचं जे आपलं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे आपण जी इस्त्री ठेवतो ती इस्त्री ठेवल्यानंतर त्याची वायर गुंडाळून खराब होण्याची शक्यता असते, तर त्यासाठी एक ही अशी पट्टी मिळते, ही सुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता जेणेकरून इस्त्री खराब होणार नाही आणि इस्त्रीची वायरसुद्धा छान राहील। आणि त्याचसोबत जर आपल्या घरात ज्यावेळी आपण काही पदार्थ बनवतो त्यावर आपण झाकण ठेवतो ते झाकून ठेवतो किंवा आपण जर शेजारी काही देणार असाल तर त्यावर आपण असं झाकून देतो, तर ते झाकण्याऐवजी तुम्ही कापडाचे असे जे झाकण टाईप प्रॉडक्ट असतात ते तुम्ही खरेदी करून सेट एकमेकींना गिफ्ट करू शकता जेणेकरून तुमचे 4 नाही तर 10 लोकं तुमचं नाव काढतील। आता यानंतर जो आहे तो म्हणजे थालपोश। थालपोशसुद्धा तुम्ही एकमेकींना भेट करू शकता, हे सुद्धा अत्यंत सुंदर आणि युनिक असं गिफ्ट आहे। आणि यानंतरचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे ओटीचा बटवा। ओटीचा बटवा प्रत्येकीच्या घरात लागतोच, तर ही आयडियासुद्धा खूप छान वर्क करेल आणि प्रत्येकीला तुम्ही लक्षात राहाल। हा ओटीचा बटवा तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतो किंवा एखाद्या टेलरला किंवा तुमच्या ओळखीच्या मैत्रिणीला जरी तुम्ही बनवून द्यायला सांगितलं तर ती सुद्धा तुम्हाला बनवून देईल। तर यानंतर स्टिचिंग चार्जेस। तर यापुढे जे आहे प्रॉडक्ट ते म्हणजे आपलं टॅसेललेस। प्रत्येक साडीला आता गोंडे लावायची पद्धत आलेलीच आहे, तर तुम्ही असे वेगवेगळे गोंडे बनवून घेण्यापेक्षा जर लेसच तुम्ही गिफ्ट केलीत तर ते सुद्धा खूप छान आणि युनिक होईल। तर आता तुम्हाला असं वाटेल की आम्हाला कसं कळेल की आम्ही कोणत्या कलरचे गोंड्याची लेस घ्यायची? तर कोणत्या कलरची घ्यायची गरज नाही आहे, तर इथं तुम्ही गोल्डन किंवा सिल्वर कलरची घेऊ शकता, हे दोन्ही कलर कॉमन आहेत त्यामुळे हे तुम्ही गिफ्ट करू शकता। आता मंडळी आपण थोडंसं देवघरातल्या गोष्टीसुद्धा यात बघूयात। आता इथे मी एक नेकलेस किंवा जे ऑर्नामेंट्स आहेत, मुकुट दाखवला आहे, तो जे मी इथे दाखवलेला आहे तुम्ही देवघरातल्या देवांसाठी एकमेकींना वाण म्हणून गिफ्ट करू शकता। ही सुद्धा आयडिया खूप युनिक आणि खूप छान आहे आणि ती कायम देवांसोबत राहील आणि प्रत्येक वेळी ते उठून दिसेल, तर हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता। यानंतर येतात ते म्हणजे आपले देवांचे वस्त्र। एखादं नवीन कापड आणून त्याचे तुम्ही असे छोटेसे वस्त्र जर केलेत, प्रत्येकाच्या घरी श्रीकृष्ण असतो, बाळ गोपाळ असतो, तर त्यासाठी किंवा गजानन महाराज असतात, असे जे आपले देव आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मुकुट, त्यांचा ड्रेस किंवा त्यांना जे आपण यूज करू शकतो असे छोटे छोटे लोड, तक्के, कधीकधी आपल्या देवांच्यासाठी बेड वगैरेसुद्धा मिळतात। तर हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत आणि खूप 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 युनिक आहेत,
तर या प्रकारचे गिफ्ट सुद्धा तुम्ही वाण म्हणून एकमेकींना देऊ शकता. आता देवांचे दागिने किंवा त्यांचे कपडे वस्त्र झाल्यानंतर प्रश्न येतो तो त्यांच्यासाठी बसण्यासाठी आपण वस्त्र देऊ शकतो, किंवा चौरंगासाठी जे बसायला वस्त्र लागतं किंवा पोथी वाचताना जे वस्त्र लागतं ते सुद्धा तुम्ही देऊ शकता, किंवा अशा देवांच्या फोटोज असलेल्या पाट्यासुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याचसोबत हे सगळं झाल्यानंतर गौरीची पावले, स्वस्तिक, महिरप अशा ज्या अनेक गोष्टी असतात, आता हे जे महिरप आहे ते आपण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी यूज करू शकतो, तर असे लोकरीचे महिरपसुद्धा तुम्ही देऊ शकता. यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे रांगोळीचा. रांगोळी आजकाल आर्टिफिशियलसुद्धा मिळते आणि प्रत्येकीला रांगोळी येतेच अशी नाही किंवा तेवढा वेळ असतोच असं नाही, कारण आजकाल बहुतांश मुली किंवा महिला या नोकरी करत असतात, त्यामुळं रांगोळी हा सुद्धा द्यायला एक छान पर्याय आहे, किंवा हे ॲज अ डेकोरेटिव्ह पर्पज म्हणूनसुद्धा यूज करता येईल. यानंतर आर्टिफिशियल जी आपली ज्वेलरी असते जसं की मंगळसूत्र किंवा नेकलेस, हे सुद्धा तुम्ही एकमेकींना गिफ्ट करू शकता. हा सुद्धा एक चांगला आणि युनिक गिफ्ट देण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं. यानंतर प्रकार जो आहे तो म्हणजे तोरण. प्रत्येकाच्याच घराला दार असतं, दाराला चौकट असते आणि चौकटीला तोरण असतंच, तर तुम्ही तोरणसुद्धा देऊ शकता. यानंतर थोडंसं आपण होम डेकोरेशनकडे वळूयात. इथे मी एक माळा दाखवलेल्या आहेत आपल्या डाव्या साईडला. तर वर्षभर आपले बरेच कार्यक्रम चालू असतात आणि कार्यक्रमासाठी डेकोरेशन हे लागतंच, तर या प्रकारच्या माळासुद्धा ॲटलिस्ट दोन दोन माळा जरी तुम्ही प्रत्येकीला दिलात तरी छान वाटतं. आणि त्याचसोबत या प्रकारचं एक काठापदराचं स्टाईलनं जर तुम्ही एक टेबल मॅट जरी तुम्ही दिलं गिफ्ट म्हणून तरी ते सुद्धा खूप छान आणि खूप मस्त वाटतं, ज्याने त्यांचं टेबलसुद्धा डेकोर होऊन जाईल. आता यापुढचं गिफ्ट म्हणजे जसं डाव्या साईडला एखाद्या साडीच्या कापडावर बॉर्डर्स देऊन त्याच्यावर प्रिंट केलेला आहे आणि त्याचे फ्रेम्स बनवलेले आहेत, असे फ्रेम्ससुद्धा तुम्ही घराच्या डेकोरसाठी एकमेकींना वाण म्हणून देऊ शकता. किंवा जसं उजव्या साईडला रांगोळीचे छाप दाखवलेले आहेत तसं रोज घरात काढण्यासाठी रांगोळीचे असे लाकडी छापसुद्धा एकमेकींना तुम्ही देऊ शकता. हे दोन्ही आयडियाज खूप युनिक आहेत. आता हे वाण तर सर्वांना माहीतच आहे, याला हळदी कुंकवाचे करंडे म्हणतात, पण हा जो करंड्याचा प्रकार आहे तो लाकडामध्ये आहे, असे तुम्ही लाकडी करंडेसुद्धा बनवून देऊ शकता. यानंतरचा जो करंड्याचा प्रकार आहे तो चांदीमध्ये आहे. जर तुमची परिस्थिती चांगली असेल किंवा तुम्ही थोडे श्रीमंत असाल तर तुम्ही चांदीचे करंडेसुद्धा एकमेकींना देऊ शकता, आणि ही एक खूप छान वस्तू आहे, हे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि हे देवघरातसुद्धा कायम राहतं, त्यामुळं हे करंडेसुद्धा देण्यासाठी एक खूप छान गिफ्ट आहे. हे जे आहे हे फक्त सिंदूरसाठी यूज केलं जातं, ह्याला सिंदूरदानी म्हणतात, हे सुद्धा तुम्ही एकमेकींना देऊ शकता कारण सिंदूर प्रत्येकजणच लावत असते. तर यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे नॅपकिन. नॅपकिन यात काही वेगळं नाही आहे, पण हे जसं रॅप केलेलं आहे ते रॅप करायची पद्धत बघा, थोड्या युनिक स्टाईलनं जर तुम्ही अशा पद्धतीने नॅपकिन्स रॅप करून दिले तर हे सुद्धा खूप युनिक पद्धत होऊ शकते. आता यानंतर हे जे आहेत तर या पर्स पाउचेस साडीपासूनच्या कापडाच्या बनवलेल्या आहेत, हे रियूज ऑफ सारी आहे, तर तुम्हीसुद्धा एखाद्या टेलरकडून असे बनवून नवीन साडीचे असे देऊ शकता. जुन्या साड्यांचे करायची इथे गरज नाही आहे, आपण नवीन साडी एखादी घेऊन त्यात आपण असे बनवू शकतो. पण रियुजेस ऑफ सारी यावर जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन, तुम्ही एकदा व्हिजिट करून तो व्हिडिओसुद्धा बघून घ्यात आणि आवडलात तर लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. आता यानंतरचं प्रॉडक्ट म्हणजे आपले हे छोटेसे क्यूटवाले पाउचेस. याचं जे शेप आहे ते युनिक आहे, या पद्धतीचे सुद्धा तुम्ही पाउच गिफ्ट करू शकता. आता यानंतर देतो ते म्हणजे आपण रुमाल. रुमाल तर आपण फर्स्टपासून देतोच, पण ते जे रॅप करायची स्टाईल आहे ती युनिक आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही छोटे छोटे रुमाल एका ड्रेससारखे रॅप करून जरी दिलेत तरी ते सुद्धा सगळ्यांना आवडू शकतं. तर मंडळी, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आणि आजचे हे गिफ्ट्सचे जे मी आयडियाज हुडकून काढले आहेत किंवा शोधून काढलेले आहेत त्या आयडियाजसुद्धा कशा वाटल्या हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हो, अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, कारण असेच नवीन नवीन ट्रेंड्स किंवा नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापाशी लवकरात लवकर पोचतील. पण
त्यासाठी अजून एक आपलं काम राहिलेलं आहे, ते म्हणजे आपलं बेल आयकन. बेल आयकनसुद्धा नक्कीच क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून थँक्यू.